बड़ोली प्रीमियर लीग का थोड़ा सा 24 सपन बहात हुई, जिसमें शामिल है चार टीम्स, चार स्पॉन्सर, चार आइकॉन प्लेयर, चार कैप्टन। पहिल्यांदा राष्ट्रगीत होईल, त्यानंतर मात्र स्पर्धेची सुरुवात होईल। सर्व आपण कॅप्स, गॉगल्स, सर्व काही मित्रांनो काढायचं आहे, त्यावरती म्हणजे गॉगल्स देखील काढायचे आहेत। आणि पहिल्यांदा राष्ट्रगीत जे आपण पाहतोय, प्रत्येक क्रिकेटमध्ये सुरुवात पाहायला मिळते या, त्या सुरुवात नक्कीच एक साथ सावधान, एक साथ विश्राम, एक साथ सावधान, राष्ट्रगीत सुरू करेंगे, सुरू कर। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा जय हे भारत माता की वंदे। वीपीएल वडवली प्रीमियर लीग 2024 प्रारंभ आणि सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। पहिला मॅच करते दोन्ही कॅप्टन्स इन ऍक्शन तुम्हाला मात्र पाहायला मिळतील। आणि ते इन ऍक्शन डब्ल्यू प्लेयर सीजन 3 आपण पाहतोय। या ऍक्शन दो टीम्स अजून ऍक्शनचं गेम इज ऑन होताना तो गीत पाहायला मिळेल। दोघांवरती खूप चांगली मात्र जबाबदारी असेल, कारण आपल्या स्वतःचं सिद्धत मात्र यावेळी प्रदर्शन करताना मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतील। कारण चार टीम्स एज अ फोर टीम्स एज अवेलेबल एज अ फर्स्ट डे एज अ लास्ट डे एज अ फायनल, चार स्पॉन्सर बॉयज ज्यांच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा आयकॉन प्लेयर मात्र आपण इंडियन प्रीमियर लीग मध्ये पाहतो मोठ्या रकमेने घेतली जाते। कारण मुंबई इंडियन्स या टीमला खऱ्या अर्थाने मात्र खूप मोठा धोका पत्करावा लागणार आहे। रोहित शर्माच्या जागी मात्र नक्कीच पाहायला मिळणार हार्दिक पांड्या इन ऍक्शन कॅप्टनच्या भूमिकेत। त्यानंतर आरसीबी एज हार्ड बॅटिंग एज अ हार्ड परफॉर्म पाहायला मिळणार आहे, कारण कॅमेरॉन ग्रीन हा देखील मध्ये त्या स्पर्धेमध्ये गुड मॉर्निंग शुभ शनिवार स्पर्धेतील आपण पाहतोय। आणि या स्पर्धेतील आपल्याला फर्स्ट अँड लास्ट डे पाहायला मिळतोय। आणि शनिवारचा दिवस नाहीये, कारण भीमरुती महारुद्र वज्र हनुमान मारुती वनाने अंजनी सुद्धा अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान जगद्गुरु नित्यानंद नतमस्तक होतोय।
आणि या स्पर्धेची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आणि गावकऱ्यांचं आणि सर्व लहान मुलांचं. मी वाडा टेनिस बॉल समालोचक आणि व्हाईस ऑफ वाडा व्हाईस ऑफ केल्टन गणेश पांडव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून एक दिवसाचं समालोचन आम्हाला मिळालं आहे, त्याकरता नक्कीच अगदीच बुबेरे सोहेल सुसे यांच्या माध्यमातून जाधव त्यांचं मनपूर्वक आभार मानतोय. लासिंग पासून आधी आपण त्यांनी किती होतोय सिमान भोरे यांच्या शुभ असते. अभिनव फायटर्स ऑनर
खालिद मुल्ला आणि त्यांच्या विपक्ष टीम वडोली कलंदर त्यांच्या स्पॉन्सर बाय अजम बाबे तसं पूर कॅप्टन नेम्स अजम अबसोले अँड कॉल डब्ल्यू प्लेयर 224 गेम ऍक्शन पाहायला भेटतीया रिप्ले मध्ये पाहतोय ओमसाई नेटवर्क्स भिवंडी खूप मोठं ब्रँड जे मात्र आज वाडा पालघर मध्ये प्रमोट झालंय आणि खऱ्या अर्थाने पाहायला भेटणार आहे एका साइडनं अगदीच बुबेर एका साइडनं फरमान च्या दोघांमध्ये कॉल अमार फायटर कॉल फरमान फायटर अगदीच बुबेर अँड डिसाइड बॉल फर्स्ट बॉल फर्स्ट असताना किती हवामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल फर्स्ट एज अ पॉवर प्ले मेंटेनर कोण बॉलंदाज असेल वाडा टेनिस बॉल मधील आवडता खेळाडू वाडा टेनिस ग्रामीणचा आवडता खेळाडू फॅन आहे हर्षद होंडो हर्षद होंडो द बेस्ट क्वेश्चन एट द बेस्ट मार्क अँड नक्कीच नानाबेक हरलात मतलब जिंकले असत कारण येणार असता बॉलिंग घेतली असती आता फलंदाजी आली आहे किती धावांमध्ये पोहोचणार प्रयत्न असेल 60 प्लस करायचा ट्राय करू 60 प्लस आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये आवडता प्लेअर आंतरराष्ट्रीय क्रिकेट रोहित शर्मा बेस्ट ऑफ लक फर्स्ट मॅच इन ऍक्शन अँड टू टीम्स एज मास्टर्स कर बी फास्ट आपली टीम लगेच मैदानच्या आत मध्ये वॉर्मअप करत जायचं आहे लगेच आपल्याला शतरक्षण लगेच सजवायचं फील्डला सुरुवात करायची आहे आणि दोन पंच देखील बात करता तुम्हाला मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतील हॅलो हॅलो दोन्ही टीम्स आपला देखील 12वा खेळाडू जॉईन करायचा आहे वडवली प्रीमियर लीग 2024 करता नक्कीच शुभेच्छा सोहेल सुसे अनिल जाधव यांच्याकडनं सर्व संघ मालक सर्व ऑनर आणि सर्व कॅप्टन्स करता अनिल जाधव वडवली आणि सोहेल सुसे यांच्याकडे शुभेच्छा येतात आणि त्यासोबत आमच्याकडनं देखील शुभेच्छा धन्यवाद सोहेल सुसे आणि अनिल जाधव एक चांगलं व्यक्तिमत्व डॅसिंग पर्सनालिटी आणि खऱ्या अर्थानं या विभागातील एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे सोहेल सुसे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय इन ऍक्शन टीम्स अगदीच बुबेरे आयकॉन ऍज अ कॅप्टन्स दोन्ही टीम्स आपला 12वा खेळाडू आमच्या जॉईन करायचा आहे दोन्ही टीम्स हॅलो हॅलो दोन्ही टीम्स आपला 12वा खेळाडू अतिरिक्त खेळाडू आमच्या जॉईन करायचा आहे
four teams is available at the fourth captains and fourth match is the first inning as a complete hotana tumhala pahara melil mata pahila bat karta pahata nakki hello in the action as a field first as a call and win padavli karandas apan pahatoy yacha nakki honors tumhala pahala miltil mr tasi pure Azam Babai as a honor as a team in action and Agdas Bubber as a captain as a comp player a perfect all rounder as this man ek paripurna apan pahala milte ek perfect all rounder vada tennis ball madhe anek varshamadhe Agdas Bubber e mala yavli in action na pahala milte ani yavli madhe 36 cha at madhe milten the power play cha 6 chendu madhe result hotana big batter as a stone the shuruaat tumhala pahala milnar as a startup as a west a startup as a end Avin the fighters team says a bat Vadovli Kalandar sapan pahatoy nani fik jingliya field swikar liya matra te field madhe pahala milnar ahe kasha paddhatina ya match madhe thodisa vartisva je swatacha abhiman aplyala pahala milnar ahe tennis ball ne gramin tennis la survat keli matra tyanantar kudetiri chendu madhe badal zala kudetiri tumhala nevyacha balls pahala milel kudetiri matra spardhe madhe apan pahatoy tennis ball ani tyanantar madhe hard game गुड शॉट त्यानंतर जी वडातर गामनी स्पर्धा कंप्लीट केली ती मात्र नक्कीच आम्ही पाहिली तिथे मध्ये 70-70 बॉल एज अ युनियन थ्रो त्यानंतर भिवंडी टेनिस बॉल मध्ये कोशिंबे ट्रॉफी आणि 23 तारखेपासून आमच्या वेटीला इथे 51000 रुपये लाईव्ह स्पर्धा वडा तालुक्यातील जरीमरी स्पोर्ट्स गोरे अमर आणि इबादी जोडी बॅटिंग स्टार्ट स्टार्ट एंड वरती पाहत होते इबाद स्ट्राइकर एंड नॉन स्ट्राइकर एंड वरती नॉन स्ट्राइकर अमर फॉलिंग बैक वरती आला एक परफेक्ट ऑल राउंडर दिस बार मिस्टर अगदस बुबेरे एक परफेक्ट मान या विभागातील ज्यांनी टेनिस बॉलला वडवलीला खऱ्या अर्थाने आलेखावरती आणलं खऱ्या अर्थाने अगदस बुबेरे नाव जेव्हा जेव्हा ऐकलं तेव्हा मात्र एकच टीम जी मात्र डिंग डोंग वडवली मात्र आज आपल्या गाबा करता आपल्या नाबा करता जो सज्ज झालाय आपल्या बॉलिंग बॅक वरती दोन पंच देखील पाहतोय आणि पंचांच्या भूमिकेत फरमान यावली आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळते इन ॲक्शन लेट्स प्ले गेम स्टार्ट पहिला बॉल व्हेरी गुड बॉल एज अ परफेक्ट रिझ ऑफ द टाइमिंग अगदीच बुबेरे पहिला चेंडू मध्ये मोमेंट डिप केला फलंदाज आपण विचार केला तांबरला मात्र खेळू देत नाहीये नाईस ऑफ द डिलिव्हरी सुपर अटिकेटेड डिलिव्हरी पहायला मिळते एक चांगला चेंडू जो मात्र आपल्या क्रिकेटच्या विकेट मध्ये आता जबरदस्त नाही केला मैदान तेवढे चांगलं आहे तेवढे क्रिकेट देखील स्ट्रॉंग होताना पाहायला मिळते कारण तुम्हाला मेंटेन्ड पॉवर प्ले मध्ये नाइन प्लेयर्स इज अंडर कवर त्या 30 सर्कलच्या आत मध्ये पाहायला मिळते फक्त दोन खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील आणि एका साइड अंबर जो स्ट्राइकर एंड वरती पाहतोय इबाद मात्र नॉन स्ट्राइकर एंड वरती या पहिला चेंडू मात्र याचा बीट याचा डॉट अगदस बुबेरे अप्रतिम गोलंदाजी चांगला स्टोक्स यावेळी खेळण्याचा केला प्रयत्न केला मिड विकेटला त्या क्षेत्रामध्ये शतरक्षक घेतोय एक्स्ट्रा कव्हर वरन त्या ठिकाणी सिंगलनं सुरुवात झाली आहे ती अमरच्या फलंदाजीने आणि एका सिंगलनं स्कोर कार्ड जाऊन बद्दल विदाउट लॉस टू बॉल एज अ वन रन्स खूप चांगली सुरुवात आपल्याला पाहतोय इबाद यावेळी मात्र स्ट्राइकर एंड वरती होते आता मात्र नॉन स्ट्राइकर एंड वरती उभा होता ओमसाई नेटवर्क्स जे आपल्याला पाहतोय त्यांच्या माध्यमातून ही लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा पूर्ण महाराष्ट्र पाहत असताना खूप चांगल्या शुभेच्छा देखील येत आहेत आमदार ट्रॉफी देखील चालू आहे चांगले इथे वडा तालुक्यातील उद्या मात्र एक दिवस तिथे तुमच्या भेटीला नक्कीच आमचा आवाज ऐकायला मिळेल तिथे मात्र आज यावेळी चांगला स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साइडला त्या ठिकाणी मात्र विकेट मध्ये चेंडू मध्ये निघून चालला वेगानं पाण्यासारखा वेगवान चेंडू मध्ये यावेळी सेतू पाहायला मिळतोय आणि दोन फिल्डर मधला डिफरंट ज्याच्यामध्ये इंटर गॅप इज क्लिअर याचा चौकार यस विजय मिस फील्ड धन्यवाद विजय आणि मिस फील्ड धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावरती
फाइव रन्स ऑन द स्कोर बोर्ड पांच या धाव संख्य वाली टी पॉइंट खेल का प्रयत्न किया झेडू पात्र निगुन चलना है पाऊ शिकाल मिट ऑफ मिट विचार के थर्डमैन जे क्लियर करना प्रयत्न सुपर रनिंग विक विंडो विकेट एज अ गुड स्टैमिना एज अ गुड रनिंग थ्री रन इज अ कंप्लीट तीन धावा कंप्लीट किया गया चांगले शॉट सिलेक्शन अप्रतिम फटके बाजी बाकपुटला बाकपुट स्टोक्स मात्र धावसंख्या वाटती है धावसंख्या जाऊन पोचती थी फलका पर आठ या धावसंख्य वरती आठ रन ऑन द स्कोर बोर्ड लगे गे चांगली सुरुआत है टी टीम अपन पाल तो अमिना फाइटर्स एक मजबूत स्थिति में विदाउट लॉस अगर उबेर विकेट का शोध आता है विकेट आतापर्यत प्राप्त नहीं है कारण षटक आतापर्यत चेडू मत फेकून जाए पहले ओवर मधी चार पांचवा बॉल नेक्स्ट बॉल अगेन अपन पहात स्टार्टअप के चेंडूला पाठले पुनः चेक ज्यादा मात्र चेंडू मत निगुन जो वन बाउंस चौकार वाटर स्ट्रोक्स एक ब्रांड स्ट्रोक्स अपन पहात वडूर प्रीमियर मध्य पहा मिलते दुसरा चौकार दुसरा चौकार धावसंख्या वाढते जाऊन पोचते फलका वरती बारा या धावसंख्ये वरती आठवलं तो दिवस आठवलं तो क्षण बारा डिसेंबर युवराज सिंह याचा जन्मदिवस कोण विसरणार 2011 यूबी इंग्लंड बॉन्डच्या विरोधात अक्षरशः बॉन्ड लावलं होतं सहा चेंडू सहा षटका ठोकला होता इतिहास रचला होता त्यानंतर मात्र 12 डिसेंबर आले की नक्की डोळे बंद होतात मध्ये एक प्रतिभा मिळत समोर होती आहे मास्त क्लास तर विचार केला तर सर्वात बिग ब्लास्ट फलंदाज पहाला मिळाला तो युवराज सिंह षटक मात्र पहिलं कंप्लीट झालं तस भूपरीचं धावसंख्या जाऊन पोचते ती फलकावरती आपण जर पाहिलं तर नक्कीच 12 या धावसंख्येवरती येणार अजून या षटकातील आपल्याला पाहायला मिळणार आहे फोरवर्ड संपत अजून 18 चेंडूचा खेळ इतना मात्र की फील्ड दूरवरती जाणार आहे त्याआधी मात्र छोटीशी विश्रांती घेऊयात ब्रेक कुठेही जाऊ नका ऐकत राहा पाहत राहा वडवली प्रीमियर लीग 2024 आपल्या भेटीला इसका बॉट इज इट नेक्स्ट बॉलर यावली पहिला बॉल जो मात्र वेगान स्वरवाचा प्रयत्न होता फलंदाज आपण जे पाहतो की झीपात गड मात्र यावली रोहित सो बॉलिंग मार्क वर येला एक गंगस्टार एक युवा आणि मात्र कुठेतरी एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इज द फ्यूचर इट्स नॉट एंड पॉसिबल कारण सर्व काही शक्य नसतं क्रिकेट मध्ये स्वतःचं अस्तित्व यावली अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या ठिकाणी मात्र पंचांच्या हात आकाशाकडे विकेट मध्ये जमी होती फर्स्ट विकेट एज अ डाउन हियर मिस्टर इबाद एज अ बॅक टू द डगआउट डीजे राइट ऑन द टार्गेट डैंडीगुल विकेट बदन सेकंड विकेट राउंड हियर मिस्टर आनंद बैक टू बैक विकेट लॉस ऑफ एज अ परफेक्ट डिलीवरी एज अ गुड बॉलिंग एज अ गुड क्रिकेट एंड डब्ल्यू प्ली अपन पाहू शकाल बडवली प्रीमियर लीग 224 फर्स्ट हॅट्रिक एज अ कंप्लीट
मिस्टर रोहित बैक टू बैक 3 विकेट लॉस ऑफ बैक टू बैक 3 विकेट लॉस ऑफ की सियावलिया न्यू बैटर मखदूम बैटिंग स्थान पर दिखता है एंड पर यहां पर बढ़िया बल्लेबाजी हो नहीं रही है। बैक टू बैक विकेट यहां पर लॉस ऑफ होते हुए और एक अच्छी गेंद वहां पर मिस होती हुई और गेंद जहां पहुंची है सीधा बाउंड्री लाइन से क्लियर। अच्छी गेंदबाजी अभी तक हो रही है मिस्टर रोहित की ओर से। हर गेंद पर विकेट यहाँ पर तब्दील करता हुआ बढ़िया तालमेल बढ़िया विकेट यहाँ पर दिखाता हुआ अपनी टीम के लिए जो जिम्मेदारी है उसे निभाता हुआ स्कोर कार्ड जा पहुंचा है 16 रनों पर। अगली गेंद गेंदबाज अभी तक फर्स्ट बैटर सेकंड एंड पर है सराबर यहां पर और एक बढ़िया यहां पर फोर खत्म होती हुई तो वरचा खेल खेल कंप्लीट झाला। धावसंख्या 7 पोहोचली ती फलकावरती 16 या धावसंख्येवरती येणारे 12 बॉल बॉलिंग ट्रॅक वरती येतील कारण दोन्ही टीम्स अपर्तिन करत आहेत। ते पण बहुत नक्की वडवली प्रीमियर लीग 2024 मध्ये एका स्तर आपण पाहिलं तर टॉस विंड विन वडली कलंदस एंड त्यांच्या विरुद्ध आपण जर पाहिलं तर अमिना फायटर्स यांचा मधला संघर्ष जारी आहे। त्याआधी मात्र कुठेही जाऊ नका घेतो छोटीशी विश्रांती आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये येतोय कारण आपण पाहतोय उन्हाचा तडाखा वाढतोय फेब्रुवारी वेळा पाहतोय आणि या स्पर्धेनंतर आपण जर पाहिलं तर चांगला स्पर्धा देखील आपल्याला भेटेल तर डे नाईट क्रिकेटचा महासंग्राम आई पद्मावती प्रसन्न उमेलमान उत्सव 1.5 लाख रुपये टूर्नामेंट भेटी लाइ एक गॉफ क्रिकेट ओपन तुम्हारा पहाय मिलना है त्यानंतर राष्ट्रपति ट्रॉफी बिलोशी हे देखील तुम्हारा भेटी डे नाइट देती है। रिवस्ती बैटिंग करने का प्रयत्न लगा तो आबाद नहीं तो बर्बाद न्यू बैटर यहां पर प्रयास करता हुआ संघ गोलंदाजी त्या गोलंदाजी विचार केला तर कुठेतरी मात्र सिंगल डबल इतकी असं वाटलं होतं की 3 ओव्हर मध्ये 30 ते 35 धावा 40 रन्स अंतर करून पिटले जातील मात्र एका साइडने वाटा गोलंदाजी अगदीच बुबेरी थोडासा मार्क ठरला त्यानंतर रोहित बॉलिंग ट्रॅक वर विकेट हॅट्रिक पहिल्या मॅच मध्ये त्यांनी आपल्या नावावरती केली आज स्पर्धेतील पहायला मिळणार बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन एज बेस्ट फिल्डर कारण आपण पाहतोय एकदम क्रिकेट एज अ व्हीपीएल पाहायला मिळते की आपण पाहतोय डब्ल्यू प्रीमियर लीग पाहायला मिळतीय डब्ल्यू पी एल आपण पाहतोय सीजन तिसरं आपण पाहायला मिळते सातत्याने तिसरं वर्ष कंप्लीट होत असताना दोघांमधला संघर्ष न्यू बॉलर या वाली बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय अजय आपल्याला पाहायला मिळतोय स्टम्प सारखा करायचं बंद कारण आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा पाहण्यामध्ये ओमसाईच्या नेटवर्क तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत। एक चांगली स्पर्धामध्ये 4 दिवसांमध्ये संपन्न झाल्यानंतर कुठेतरी आज एक गाव यावली ऑन साईट ज्याला क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला मात्र मी स्टॅमिंग स्टोक तिकडून चेंडू आता निघून चाललाय ऍज अ बॉन्ड इलाज क्लिअर चौका ठोकला गेलाय तो ऑन साईडला वन बाउन्स स्वरूपाने संख्या वाढते जाऊन पोहोचली 21 रन ऑन द स्कोरबोर्ड 21 धावा फलकावरती लागल्या गेल्यात षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावरती मार्गस्थ अजयचं जनत्तापर्यंत झोन चेंडू विचार केला तर अप्रतिम फेकले गेलेत याचा नाईस बॉल कुठेतरी शॉर्ट ऑफ लेन केला गेला त्यावेळी मात्र फलंदी मार्क सायकर यांचा फलंदाज आपण पाहतोय 22 ही धावसंख्या 22 रन ऑन द स्कोरबोर्ड आणि बॅटिंग स्थानी सायकर एंड वरती आहे अबट आपण पाहतोय चांगला बॉल ज्याला कॅरी केला आहे ज्याला खेळण्याचा प्रयत्न केला मिड विकेटला डाऊन डहिरणं आपण पाहतोय दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी देखील आपण पाहिलं तर विकेटचं पतंग पंचायत ऍट टू डेट एज अ गुड डिसिजन एज अ गुड स्टॅमिना डब्ल्यू प्लेयर पंपदगी पाहतोय एका साइडने टेनिस बॉल क्रिकेट नेताचे चेंडू बद्दल लँड होत आहेत पहिला बॅट करता पाहायला मिळत आहे एक चांगली सुरुवात देखील पाहतोय खंडलमध्ये आपण पाहिलं तर 11 वाजता ती मॅच आपण पाहतोय पहिला मॅच मध्ये प्रेक्षक राजा वर्ग चारी साइडने मला पाहायला मिळतोय आपला गाव क्रिकेट करतात मात्र वडवली प्रीमियर लीग 2024 आपण मात्र नवीन वर्षांमध्ये पाहतोय 365 दिवस वेट अँड वॉच टेनिस बॉल क्रिकेट तो दूरवरती राहिला नाहीये नवीन बनण्यापासून एक गाव क्रिकेटला सुरुवात झाली आज फेब्रुवारीचा महिना देखील आपण पाहतोय चांगला बॉल त्याला परफेक्ट रिझनने टायमिंग केलाय चेंडू लवडवला ऑन साइडला चेंडू निघून चाललाय संघर्ष आता संघनात करत याज बिग याज हाय दर्जेदार षटकार 29 रन ऑन द स्कोरबोर्ड व्हाट अ स्टॅमिना एज अ फुटबॉल झोन एज अ बॅक साइड
टाइमिंग चेंडूला नजर न बैकफुटला गेला पंचल ऑन साइडला चेंडू मात्र फेकून दिला षटकारा करता पहिला षटकार पाहायला मिळाला या मॅच मधील 29 रन ऑन द स्कोरबोर्ड 4 विकेट द लॉस ऑफ यावली मिस टाइमिंग यावली मिस टाइमिंग मतलब नो डाउट लॉमर रिझन मध्ये चेंडू मात्र सेफ झोन मध्ये लँड झाला ना गेंद तेरी ना मेरी गेंद साली बीच में गिरी षटक अपन जर पाहिलं तर तिसर देखील कंप्लीट झालं तीन षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावरती 31 रन ऑन द स्कोरबोर्ड 31 या धावसंख्येवरती शेवटचे 6 बॉल ते तुम्हाला पाहतील यानंतर दोन्ही कॅप्टन्स देखील आपल्यासोबत टॉस बघून पाहायला मिळतील त्यांच्यामध्ये नाणेफेक केली जाईल यानंतर साई स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळणार आहे 4 टीम्स इट्स अवेलेबल 4 टीम्स इज अ मॅच फिनिश इज अ क्रिकेट फिनिश क्रिकेट इज अ नॉट शॉर्ट लाइफ क्रिकेट इज अ लॉन्ग लाइफ मित्रांनो क्रिकेटला वन्स मोर आहे क्रिकेटला पुनरुत्ती आहे मात्र आपल्या आयुष्याला नाही आहे कारण लाइफ इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड देन व्हेरी ब्युटिफुल आयुष्य खूप सुंदर आहे स्वतः जगा दुसऱ्या जगू द्या आणि मात्र त्या आयुष्यामध्ये क्रिकेट जो आज मात्र प्रत्येकाच्या घरामध्ये बसलाय तो प्रत्येकाच्या गावामध्ये बसलाय प्रत्येकाच्या तालुक्यामध्ये बसलाय प्रत्येकाच्या रुजऱ्यामध्ये बसलाय क्रिकेट प्रेमिकाचं एकच वाक्य आहे काली तुझा होतो आजही तुझा आहे परवाही तुझा आहे आणि माझ्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत मी तुझाच राहणार आहे एक क्रिकेट प्रेमिकाचं हृदय बोलतं कारण त्यालाच गर्लफ्रेंड हवी नाहीये मात्र क्रिकेट हवा आणि क्रिकेटनं सर्वात तुम्हाला आम्हाला वेळ लावलाय आणि क्रिकेटला माझा सलूट आहे कारण या टेनिस बॉल क्रिकेटनं पहिलं प्लॅटफॉर्म नाहीये तर आम्हाला देखील समालोचनाची संधी दिली वेट फॉर वॉच बट बॉल वेट करण्याचा प्रयत्न होता चेंडूला वॉच देखील केलं आणि त्यानंतर मात्र व्हाईट देखील आपल्याला पाहायला मिळाला अधिक रन्स अधिक बॉल्स जर रस पाहायला मिळतीय धावसंख्या फलकावरती 32 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते शेवटच्या षटकातील अजूनही चेंडू मात्र बाकी आहेत सेकंड बॉल चांगला बॉल ज्याला मात्र चांगल्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी वन साइड क्षेत्ररक्षक तेवढा मात्र अप्रतिम पाहायला मिळतोय चांगली फेकी चांगलं कलेक्शन होत असताना धावसंख्या वाढतीये धावसंख्या 33 रन ऑन द स्कोरबोर्ड आमचे स्कोरर देखील आम्ही पाहतोय अजलान एज अ गोल्ड फिंगर मार्क बडबली एज अ गुड स्कोरर पुन्हा चेक डाउन साइड ज्या क्षेत्रामध्ये यावली खेळ नाहीये पकडो कॅच जितो मॅच कॅच स्पिन द मॅचेस कारण आठवतंय 2023 वर्ल्ड कप आठवा तो 2023 वर्ल्ड कप अफगाणिस्तानच्या विरोधात कांगारू ऑस्ट्रेलिया लाल मॅक्सविल 36 धावांवरती झेल सुटला गेला त्यानंतर मात्र सातव्या विकेट घेता बॅटिंग स्टारवरती आला 201 धावा टोकल्या आणि फायनलमध्ये टीम इंडियाला पराभूत केलं रोहित शर्माच्या डोळ्यामधून अश्रू पाहायला मिळाले मोहम्मद सिराजच्या डोळ्यामध्ये विराट कोहलीच्या डोळ्यामध्ये अश्रूंचं मात्र मोजमाप केलं आता म्हटलं जातं आयुष्यामध्ये ॲज अ बिग स्टॅमिना ॲज अ ब्रिक क्रिकेट ॲज अ सर्वात उत्तम सिलेक्शन असेल तुमची मात्र तरबुती पाहायला मिळतीय यावेळी आपण पाहतोय चांगला बॉल परफेक्ट रिझन ऑफ द लाईन ऑफ लेंथ आपल्या कंट्रोल मध्ये आपल्या नियंत्रण मध्ये आता वर्स्ट क्रिकेट पाहायला मिळतीय षट क्रमांक मात्र शेवटचं प्रगती पथावरती असताना स्कोर कार्ड 34 रन्स ऑन द स्कोरबोर्ड आता 4 विकेट चा लॉस ऑफ अँड टीम आपण पाहतोय अमिता वॉरियर्स अप्रतिम यावली नक्कीच फटकेबाजी करत असतात कुठेतरी चांगलं बॅकअप यावेळी स्क्वेअर लेग डीपला चेंडूला रोहित शर्मा स्टाईल न बुडवलं चेंडू मात्र निघून चाललाय स्क्वेअर लेग मध्ये पुन्हा एकदा यावेळी बॅट येत मॅक्सिमम षटकार स्कोर कार्ड 40 रन ऑन द स्कोरबोर्ड 40 धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतीय षटकातील आतापर्यंत चेंडू मात्र फेकून झालेत नेक्स्ट बॉल पण तालमेल यहाँ पर क्योंकि जो बैटर है वो खड़े खड़े अपने शॉर्ट सिलेक्शन यहाँ पर करता हुआ और बढ़िया यहाँ पर डिफरेंट भी दिखाता हुआ लास्ट गेंद उनके ऊपर बड़ा एक दबाव और प्रेशराइज करता हुआ हर गेंद पर बड़ी स्कोर कार्ड की तरफ बढ़ता हुआ अच्छे शॉर्ट सिलेक्शन यहाँ पर करता हुआ और स्कोर कार्ड जा पहुंचा है 40 रनों पर मधु स्थिति में यहाँ पे जा पहुंची है टीम और एक बढ़िया प्रहास ऑन साइड गेम पे जहां पे बढ़िया फील्ड होती हुई एक ही रन से स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड जा पहुंचा है 41 रनों पर 41 रन ऑन द स्कोरबोर्ड लास्ट गेंद अभी तक बाकी है 23 गेंद हो चुकी है 24 बॉल्स
42 जावलिया ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न केला, वेगाने त्यावरती स्वार पडण्याचा प्रयत्न होतोय, एक चांगला बॉल आणि ज्या ठिकाणी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी, फफकरीचं टायमिंग राजा बाप आपण होताना पाहायला मिळतीये. दिस बुबेरीच्या हातामध्ये चेंडू, विकेटचं पदक, बॅक टू बॅक विकेट इज क्लिअर, 5 विकेट द लॉस ऑफ अँड स्कोर कार्ड अँड 44 अँड विन 45 रन्स अँड 24 बॉल्स इज अगेन गेम इज स्टार्ट. वेलकम टू बॅक सेकंड इनिंग. दोन्ही कॅप्टन आपण लगेच टॉस करता यायचं आहे, त्यानंतरची टीम साई स्पोर्ट्स अहमद वॉरियर्स आणि साई स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स वगैरे यायचं आहे, टॉस बॉक्स केली जाणार आहे, टॉस बॉक्स करता आमंत्रित करतोय. साई स्पोर्ट्स कॅप्टन्स अहमद वॉरियर्स कॅप्टन्स इथं अवेलेबल, साई स्पोर्ट्स आपला कर्णधार पाठवायचा आहे आणि नालेफेक केली जाणार आहे. साई स्पोर्ट्स कॅप्टन फरमान ते पण देखील टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळतील. हॅलो हॅलो नेस मॅक्स अँड टू कॅप्टन्स टॉस बॉक्स. साई स्पोर्ट्स कॅप्टन्स इज अवेलेबल कॉल कलेक्शन टॉस बॉक्स आपण पाहतो ना, गिरचा 224 टिंग टॉंग बडबली क्रिकेट आयोजित आपल्याला पाहायला मिळतोय. अल्ताफ मुंडे, जफर मुंडे एज अ कॉल, जफर मुंडे एज अ अल्ताफ मुंडे अँड उमर मुल्ला यंगस्टार क्रिकेटर एज अ टॉच एज कॉल अल्ताफ मुंडे, जफर मुंडे इज अ साई स्पोर्ट्स अँड विन द टॉच अँड डिसाइड फिल्डिंग करण्याचा निर्णय, मात्र नाणेबी जिंकली आहे, गावाची प्रीमियर लीग आहे आणि सर्व गाव पाहत आहे, पाहत असताना फिल्डिंग करताना किती धावांवर समोरच्या टीमला रोखण्याचा प्रयत्न असेल, 30 पर्यंत टोकाचा प्रयत्न करू, 30 रन्स पर्यंत धावण्याचा प्रोग्राम थांबवण्याचा प्रयत्न असेल, मात्र प्रमुख गोलंदाज कोण याच्यावरती जबाबदारी असेल. फर्स्ट फोर एज अ पॉवर प्ले या स्पर्धेबद्दल आणि आपल्या गावाबद्दल काय म्हणशील? प्रत्येक वेळेस आपला चांगला नियोजन होत असतो दरवर्षीप्रमाणे आणि या वर्षी पण चांगला नियोजन झालेले आहे. द बेस्ट ऑफ लक टीम साई स्पोर्ट्स विन द टॉच एज अ डिसाइड इलेक्टेड फील्ड फर्स्ट गेम इज ऑन एज अ सेकंड राउंड पाहायला मिळतोय. Second match, Sai Sports in the torch and field first and Ahmed Warriors as a bat first. त्या दि बोलूयात या मॅच कडे जिंकण्याकरता 24 चेंडू 24 बॉल्स अँड 45 इन द मॅच 45 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. जिंकण्याकरता बिग बॅटर जो मात्र ओळखला जातोय बिग हार्ड एज अ बिग स्टॅमिना मिस्टर अगदस बुबेरे एज ऑन साइड एज अ स्ट्रायकर एंड स्ट्रायकर एंड वरती पाहतोय आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज प्रशांत. टीम वडवली वाड पालघर जिल्हा वाडा तालुक्यातील एक छोटस गाव आजमंत क्रिकेटच्या उमेदवरती आपलं पाय ठेवत असताना एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. सेन्सिटेबल एज अ क्रिकेट इज अ बेस्ट मोड, कारण क्रिकेट खेळताना मित्रांनो माझं एक वाक्य आहे, कारण
डोक्यावरती बर्फ आणि तोंडामध्ये साखर ठेवा एज अ लॉन्ग क्रिकेट. ज्याने ज्याने शांतपणे क्रिकेट खेळला त्याचं क्रिकेटचं आयुष्य खूप मोठं वाढलं. ज्याने ज्याने रागाने सर्व काही केलं त्याचं आयुष्य खूप छोटं झालं. खरं तर लईच वादळ आलंय त्याबद्दल नक्कीच मॅच आपण पाहतोय. यावेळी आपण पाहतो बिग मॅच द बिग स्टॅमिना आपलं परफेक्ट रिझन पाहायला मिळतंय. यावेळी आपण पाहतोय पहिला बॉल डावखुऱ्याचा प्रतिपद संपन्न खेळाडू एक परफेक्ट ऑर्डर दिसणार मिस्टर अगदीच बुबेरे ऑन साइड इज अ स्ट्राइक. आपण पाहतोय आणि पहिला बॉल आपण पंचांकी दर्शवताना की व्हाईट बॉल अधिक रन्स अधिक बॉल्स सुरुवात झाली आहे. टीम मात्र पोहोचकाल एका टीम मध्ये पाहायला मिळतीये का पाहतो नक्कीच. वडवली कलंदर्स आपण नक्कीच एज अ रिप्ले फर्स्ट बॉल व्हाइट बॉल वन रन्स एज अ स्कोर कार्ड. गोलंदाज समोर होते त्या कारणाने मात्र लाईन अप दिसत नाहीये. रिप्ले मध्ये रिप्ले चेक केला गेलाय. व्हाइट बॉल धावसंख्या फलकावरती एक गोल बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं तर गोलंदाज अमर यावेळी चांगला स्ट्रोक्स ज्यामध्ये फलंदाजी न याद परफेक्ट रिझल्ट टायमिंग बेमिसाल टायमिंग चेंडूला उडवलंय ऑन साइड इज क्लिअर इज अ बिग ब्लास्ट इज अ बिग हार्ट मिस्टर अगदीच बुबेर इज ऑन. अनेक वर्षांमध्ये अगदीच बुबेरे क्रिकेटच्या आलेखावरती वाडा टेनिस बॉल मध्ये वळखला गेला. आज निश्चित तीच ताकद अजमावली जाती आहे कारण अनेक वर्षांमध्ये आमची साथी समालोचक सूरज पाडील यांच्या माध्यमातून चार दिवस देखील कंप्लीट केली गेली. त्यानंतर एक चांगली स्पर्धा थोड्या दिवसामध्ये आम्ही कंप्लीट केली. ज्या स्पर्धेमध्ये चिंचवली ट्रॉफी 51 मध्ये सूरज पाटील साथीला काम केलं. त्यानंतर मात्र एक चांगली स्पर्धा भेटेल येत असताना 23 तारखेपासून जरी मरी स्पोर्ट्स साहित्य क्रिकेटचा महासंग्राम वाडा टेनिस बॉल 51 ची स्पर्धा भेटी लागतीय. त्याकरता 5 दिवस जी मात्र समजसंधी आम्हाला मिळाली आहे तर की धन्यवाद अजय गायकवाड उमेश गायकवाड आणि उमेश मते. आणि आजच्या दिवसामध्ये अगदीच बुबेरे यांच्या माध्यमातून जी मात्र आपला आजचा दिवस दिला गेला त्याबद्दल की त्यांचं देखील मनपूर्व आभार मानतोय. सोहेल सुसे अनिल जाधव द बिग स्टॅमिना द बिग हार्ट बॅटिंग यावेळी अगदीच बुबेरे आपल्या फलंदाजीनं नो बॉल नो बॉल द लाईन ऑफ लेन इज नॉट आउट पार मिळते कुठल्याही पर्यंत पाहू शकाल. फ्रीड बॉल इज अवेलेबल लाईन यांच्या विरोधातला बॉल ज्यावरती मात्र धावसंख्या वाढतीय धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 8 या धावसंख्येवरती. डब्ल्यू प्लेयर आपण पाहतोय चांगला स्ट्रोक्स मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक 30 सेकंदच्या आत मध्ये तेवढंच वेगाड माझा सुपर रनिंग फास्ट रनिंग कम्प्लीट अगदीच बुबेरे अँड स्कोर कार्ड 9 रन ऑन द स्कोर बोर्ड विदाउट लॉस टीम आपण पाहतोय. अमिनो फायटर्स जे आपण टीम पाहतोय त्याच्यामध्ये धावसंख्या फलकावरती 44 45 57 देत असताना टीम आपण पाहतोय. नाही
नाही सब तर लेंथ आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली नाहीये. न्यू बॅटर बॅटिंग स्थानावरती येत असताना आपण पाहतो अगदच्या साथीला प्रशांत. नेक्स्ट बॉल अगेन राईट ऑफ विकेट एज अ क्लिअर थर्टी एट पाहायला मिळतोय. कवलिया नाईस ऑफ द लेंथ कुठल्या स्पॉट मध्ये चेंडूला हाईट दिली गेली. चेंडू मध्ये वन टप्पा अग्रेस डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपल्याला यावली पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती. आणि प्रशांतला मात्र यावली बॅकफुटला ठेवलं गेलं. प्रशांतवरती अक्षरशः लगाम लावली गेली. त्याच्यावरती अंकुश लावला गेला. लाजबाब गोलंदाजी तर प्रदर्शनात्मक मैदानच्या वडवलीमध्ये होत असताना आपली स्वतःची मध्ये सिद्धता आपण पाहतोय. तर अमर नावाप्रमाणे अमर कारण नुसतं नाव नाहीये द ब्रँड एज अ क्वालिटी. As wicket is down here as a first, Mr. Prashant as a back to the dugout. It's a five ball, it's in action and new batter as a striker Mr. Shashi Javaliya apnar striker anybody balta wait and watch this bubere jo thamla ti dhavsankhya nakis complete hoil matra yavali sarmanit kela ball la matra 30 second chat mari swata jo phalni amar na matra yavali changla jhel tya tikani carry and second wicket as a loss of Mr. Shashi and zero at the back to the dugout. Back to back wicket is a clear apan pahatoy new batter apnar paltoy मुबा जवाली मात्र मंद मंद पावलाने आपल्या क्रिकेट असताना लो स्कोरिंग मॅच अँड लो स्कोरिंग रिझन. 1983 साली टीम इंडियानं आपला पहिला वर्ल्ड कप आपल्या नावावरती केला आणि खऱ्या अर्थानं 1983 चा साल नाहीये. वार शनिवार देखील होता आणि आज देखील वार शनिवार आहे. म्हणून एकच सांगू इच्छितो अगदीच बुबेरेला कारण तो क्षण आठवावा जेव्हा मात्र श्रीनाथ सरण कपिल देव सरानं लो स्कोरिंग मॅचला जिंकवण्याचा प्रयत्न केला. फर्स्ट विकेट एज अ लास्ट विकेट लो स्कोरिंग एज अ स्टॉप. जर तुमच्यामध्ये सर्वात उत्तम क्षण कोणता असेल तर नाईस बॉल मध्ये विकेटचा अटॅक. लो स्कोरिंग मॅचला तर थांबवायचं आहे तर मात्र विकेट विकेट ओनली वन विकेट. नेक्स्ट बॉल लास्ट बॉल अगेन्स द फर्स्ट ओव्हर व्हाइट बॉल व्हाइट बॉल एज अ गुड डिसिजन. धावसंख्या फलकावरती जाऊन टेन्स रन ऑन द स्कोरबोर्ड. 10 ही धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. टेन्स रन ऑन द स्कोरबोर्ड षट क्रमांक पाहू शकाल फलकावरती. टेन्स रन्स 10 ही धावसंख्या फलकावरती. सचिन रमेश तेंडुलकर वयाच्या 14 वर्षी पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना खेळला आणि आपण जर पाहिलं तर जर्सी क्रमांक 49 इयर षटक मात्र पहिलं कंप्लीट झालं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावरती 10 या दाखवलं धावसंख्येवरती. टेन्स रन ऑन द स्कोरबोर्ड जिंकण्याकरता अजूनही 35 धावांचं टार्गेट येणार आहे 18 बॉलवरती मात्र पाहायला मिळेल. त्याआधी मात्र घेऊयात क्षणभर विश्रांती देऊयात डिझेलला संधी. न्यू बॉलर मिस्टर जगदीश उर्फ जग्गू यावली बॉलिंग पाकवरती येतोय. 18 बॉल्स जे मात्र 35 रन्स विन द मॅच अँड टीम अगदीच बुबेरे. वडवली कलंदस जिंकण्याकरता प्रयत्न करतीये. एका साइडनं आपण पाहिलं तर अभिनव फायटर्स जी मात्र या धाबा रोखण्याचा प्रयत्न करतीये. दोघांमधला संघर्ष दोघांमधली जिगरबंदी काटकी टक्कर काटक्या मुकाबला यावर चर्चा व्हा. मैच बैलेंसिंग बन चुकी है. पहली ओवर में 6 गेंदे हो चुकी है. स्कोर का जाप हो चुका है. 2 विकेट द लॉस ऑफ 10 रन ऑन द स्कोरबोर्ड 10 रनों पर. अब बढ़िया बिग बैटर यहां पर स्ट्राइकर एंड आइकॉन प्लेयर मिस्टर अगदस बुबेरे अपने बैटिंग स्थान पर खड़ा है. और गेंदबाज जगदीश पहली गेंद
अच्छी गेन है, अच्छी गेन है, बड़ी लैंग्वेज पर यहाँ पर गेंद होती हुई, पहली गेंद यहाँ पर डॉट होती हुई, अगली पांच गेंदें अभी तक बाकी है, शुरुआत अच्छी हो चुकी है अपनी टीम के लिए, जो खुद पर भरोसा है उस पर निभाता हुआ वादा दिया है उसे पूरा करना है, काम हो चुका है उसे कंप्लीट करना है, बढ़िया प्रयास यहाँ पर करता हुआ, यहाँ पर अग्नेश बुबेरे बढ़िया शॉट की पिकअप करता हुआ, बढ़िया तालमेल यहाँ पर, गेंद जा पूछी है तारा मंडल में, और एक सिक्सर, वेट एंड वॉच मिस्टर अग्नेश बुबेरे एज ऑन सेट बाहर शकार, मैंने कहा था मैच बैलेंसिंग बनाने वाला और मैच को इंटेक पहुंचाने वाला एक ही बल्लेबाज जिसका नाम है अग्नेश बुबेरे, बढ़िया यहाँ पर बैटिंग, बढ़िया तालमेल, बढ़िया यहाँ पर बैटपर स्ट्रोक खेलता हुआ, दो सिक्सर यहाँ पर लगा था और एक अच्छी गेंद वहां पर पिकअप करता हुआ, जो यहाँ पर फाइन लेग पर जाती हुई, एक सिंगल यहाँ पर बटरता हुआ, सिंगल से स्कोर का जा पहुंचता है 17 रनों पर, 17 धाव संख्या फलका वरती षटक क्रमांक दुसरा मार्ग से आतापर्यंत चेंडू मात्र फेकून झाले ते मात्र जगूचे तीन, अजूनही तीन चेंडूचा खेल मात्र बाकी, षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती मार्गस्थ चांगलं मैदान, एज अ सुपर क्रिकेट एज आपण पाहाल मध्ये बिग हार्ट करत असताना, कारण तुमचं मैदान चांगलं ते स्ट्रॉंग एज अ क्रिकेट, बढ़िया तालमेल यहाँ पर दिखाता हुआ, बढ़िया यहाँ पर रन बिग विंडो होती हुई और एक बढ़िया बल्लेबाज स्ट्राइकर एंड पे आता हुआ मुबा यहाँ पर स्वतःला सिद्ध करायचं, मुबा आता फलंदाज आपला गाभा करता आपल्या टीम करता करावी लागणार आहे, कारण वडवली प्रीमियर लीग 2024 वर्ष तिसरा पर्वामध्ये पर्व तिसरा पाहतोय आणि तिसऱ्या पर्वामध्ये उमसाईचं नेटवर्क देखील तुमच्यापर्यंत पोहोचते, अप्रतिम क्लिअरिटी, एक चांगला व्हॉइस जे मात्र खांबाले यांच्या माध्यमातून सातत्याने मी अनेक वर्षामध्ये पाहतोय, चांगला बॉल ज्याला पिकअप केला परफेक्ट यॉर्कर इज द टायमिंग एज अ गुड बॉल, कारण एज अ मोस्ट प्लेयर श्रीलंका टाइम्स लसित मलिंगा 99% एज अ यॉर्कर बॉल, 18% एज अ यॉर्कर बॉल टीम इंडिया जसप्रीत बुमराह, अनेक वर्षांमध्ये या खेळाडूंनी चांगलं काम केलं आणि ते करत असताना मात्र सुपर गोलंदाजी ही मात्र पाहायला मिळाली, कारण सर्वात जास्ती यॉर्कर बॉलमध्ये विकेट घेणारा खेळाडू कोण तर लसित मलिंगा, जो मुंबई इंडियन्सकडून देखील खेळताना पाहायला मिळाला, आता मात्र जग्गूच्या विरोधात अग्नेश बुबेरे फ्लॅटेड बॉल पूल केलाय, खेळू मात्र फांगले टिपला चाललाय अलवंत कार्पेटनं, एक परफेक्ट लाजवाब टायमिंग याचा स्वीप याचा यारो परफेक्ट चौकार आणि या चौकारामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 22 या धावसंख्येवरती, कारण मी म्हटलं होतं अग्नेश बुबेरे जोपर्यंत थांबेल तोपर्यंत तुम्हाला फक्त एक संकटी संकट न वाचेल, कारण असं म्हणतात वादळ येण्यापूर्वी शांतता असते ती वादळ भयानक असते, तोच अग्नेश बुबेरे यावेळी मैदानच्या आतमध्ये आपलं काम करतोय, डी पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता, चांगला कनेक्शन नाहीये त्या ठिकाणी, षटक आपण जर विचार केला तर दुसरं देखील कंप्लीट झालं आणि दोन षटकानंतर धावसंख्या जाऊन बुद्धी मजबूत स्थितीमध्ये झाड स्कोर कार्ड 22 या धावसंख्येवरती 45 धावांचं टार्गेट आपण पाहतोय, 22 धावसंख्या फलकावरती आली आहे, येणारे 12 चेंडू आणि जिंगण्याकरता पाहायला मिळणार आहे, बारा गेंदे और जीतने के लिए 23 रन की जरूरत टीम यहां पर, नी बॉलर मिस्टर इबाद और एक परफेक्ट ऑलराउंडर यहाँ पर, यहां से कोशिश करनी पड़ेगी इबाद अच्छे गेन और स्कोर कार्ड को रोकने के लिए अपनी टीम के लिए, गेंदबाजी अपने ऊपर लेते हुए इबाद पहली गेंद यहाँ पर, मुबा यहाँ पर बढ़िया प्रयास करता हुआ
पैड एज यहाँ पर लगती हुई और एक अच्छी गेंद जिस पर एक सिंगल और अगदस भुबेर को साइकिल एंड पे लाना एक अच्छी बात है अपने टीम के लिए। जो परेशानी इस टीम के ऊपर वो अगदस भुबेर है जो इस मैच को फिनिश करना अच्छी तरह जानता है और इस मैच को फिनिशर भी कर सकता है। 11 गेंदे जीतने के लिए 22 रन। अगली गेंद अकरा चेंडू आणि 22 धावा जिंकण्या करता चेंडू बाकी दोनची सरासरी पाहायला मिळते या प्रति षटक आपण पाहतोय कारण षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथ मार्गस्थाचा प्रेक्षकांच्या भेटीला सामना आपण पाहतोय एका साइडनं अभिनव वर्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते या तिनेकीच आपण पाहतोय। वडोली कलंदर्स इज अ विक्टर फाइटिंग सो स्पीड अप करा बी फास्ट नो टाइम वेस्ट कारण टाइम इज मनी मनी इज टाइम। यावाली मिस टाइमिंग चेंडू मात्र फाइनली डीप ज्या क्षेत्रांमध्ये क्षेत्रक्ष पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी चेंडू मात्र निघून चाललाय वन बाउंस चौकार एज अ बॉन्ड क्लियर अगदस भुबेरे आपल्या फलंदाजी माध्यमातून वन मॅन आर्मी मिस्टर अगदस भुबेरे वन मॅन आर्मी षटकार चौकारांची अधिशबाजी बढ़िया तोफखाना यहाँ पर लगाता हुआ अपने टीम के लिए स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 27 रन पर जाता हुआ 27 धावा फलकावरती पाहतोय दोन चेंडूचा खेळ पकडली झाला तिसरा बॉल देखील पाहतोय यावेळी वेट करून खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू मात्र टाइमला पाहायला मिळतोय ज्या ठिकाणी फाइंड इट टिपला पाहायला मिळतोय चेंडू मात्र निघून चालला दणदण करत ज्या ठिकाणी डिक्लेअर झोन देखील पाहतोय मात्र एकच धाव कारण मुभा यावेळी स्ट्रायकर एंड वरती येतोय आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती 28 रन ऑन द स्कोर बोर्ड षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना 28 धावा आतापर्यंत ठोकल्या गेल्या त्याच्यामध्ये एज अ बिग स्टॅमिना एज अ टायगर मिस्टर अगदस भुबेरे कारण जंगलामध्ये जेव्हा अनेक प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात असतं ना तेव्हा वाघाची एंट्री होते तसा अगदस भुबेर आहे। अगली गेंद अंकित एक चांगला चेंडू जवळती पाला पिकअप करण्याचा प्रयत्न केला ऑन साइडला खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू मात्र निघून जात आहे या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक एक सिंगल येते आहे एक सिंगल से स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन ओपन 29 धावा फलकावरती तिसरं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ आतापर्यंत चेंडू मात्र फेकून जरी षटकातील आपल्याला पाहायला मिळते आहे एक चांगली गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय अप्रतिम परफेक्ट रिझन द टाइमिंग एज अ परफेक्ट लाजवाब गोलंदाजी टेनिस बॉल वाडा शुभेच्छा येतात नक्कीच रजा भुरे यांच्याकडनं अगदस भुबेरे सर्व टीम्स करता शुभेच्छा आणि आमच्याकरता देखील शुभेच्छा धन्यवाद रजा भुरे आपलं कारण जो आवाज तुम्ही माझा ऐकता आमच्यापर्यंत पोहोचतो नक्कीच वाडा टेनिस बॉल मध्ये अनेक वर्षांमध्ये मोमेंटम झाला अनेक वर्षांमध्ये मी व्हाईस ऑफ वाडा व्हाईस ऑफ कैल्टन निश पांडव तुम्हाला पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये स्वागत करतोय आणि थँक्स अलॉट रजा भाई तुमच्या आवाजाला एक खूप मोठी ताकद देत असताना एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली जाती आहे मुंबई यावली ऑन साइडला सायकल एंड वरती येतोय दुपारचं 17:05 उन्हाचा तडाखा देखील वाढतो फेब्रुवारी म्हणा देखील आपण पाहतोय वेट करण्याचा प्रयत्न केलाय चेंडूला मोमेंटअप केला पिकअप केला चेंडू मात्र मिड ऑफला राउंड द हिरने खेळण्याचा प्रयत्न होता तेवढ्याच योग्यतेने पाहिलं तर आतापर्यंत एज अ गुड रनिंग एज अ गुड स्टॅमिना दोन धावा उन्हा तडाखा कारण क्रिकेट इट्स नॉट पॉसिबल क्रिकेट इज हार्ड वाडा टेनिस बॉल सातत्याने अनेक वर्षांमध्ये आमची साथ देणार आणि जे आवाज आज पालघर नाही तर रायगड देखील ऐकतं आणि कबड्डी स्पर्धा भिवंडी देखील ऐकतं तर सूरज पाडेल बिलोशी यांचं देखील आगमन झालंय मोस्ट वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं देखील क्षण क्रमांक आपण पाहिलं तर 3 गंभीर झालं धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावरती 32 रनोपर यहां पर स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ जीतने के लिए अभी तक 13 रन की जरूरत है टीम अगदस भुबेरे 6 गेंदे और 13 रन जीतने के लिए तब तक लेते हैं ब्रेक और सुनते एक डीजे सॉन्ग और जीतने के लिए 13 रन की जरूरत बढ़िया प्रयास यहाँ पर नॉट आउट अपनी बढ़िया पारी खेलता हुआ अगदस भुबेरे अपनी टीम के लिए बढ़िया प्रयास भी करता हुआ
24 चेंडू आणि जिंगडा करता 45 धावांचं टार्गेट असताना आपण पाहतो या मॅच मध्ये मोमेंटम क्षण देखील पाहतोय आपल्या दुफगर नक्कीच आपल्याला सोबत आमचे कॉमेंटेटर साथी समालोचक सूरज पाटील बिलोशी त्यांचा देखील बुलंदा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल या मॅच नंतर कारण अनेक वर्ष आणि नाईट स्पर्धेमध्ये कबड्डी ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग आवाज वाडा तालुका पालघर जिल्ह्यामध्ये सूरज पाटीलचं नाव घेतलं जातं जी भिवंडी कबड्डी जी नाईट स्पर्धा चालू आहे ती काल ते आम्ही देखील पाहिली आणि त्यानंतर एक चांगली स्पर्धा त्यांच्या भेटीला देखील येते आहे नी बॉलर्स नेम्स मिस्टर स्वप्नील आपल्या टीमचं आता सर्व काही अस्तित्व सर्व काही शिस्तित्व करावं लागणार आहे कारण स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे ना झुकने का शौक है ना झुकाने का शौक है ना झुकने का शौक है ना झुकाने का शौक है बस कुछ ऐसा से दिल से जुड़ा है उसे निभाने का शौक है इस स्वप्नील यहाँ पर कर ना सकता है क्या और अगदीच भुबेरे भी मैच के लिए कारण सर्व काही सोपं नसतं अगदीच भुबेरे आयुष्यामध्ये सर्व काही हार्ड असतं मात्र सहज काय मिळणारी ताकद काय असेल तर फक्त आपलं ते वार्मअप असतं ते करावं लागतं क्रिकेटमध्ये स्वप्नील फर्स्ट बॉल पहिला बॉल परफेक्ट टाइम खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साइडला या ठिकाणी शतरक्षक केला चांगला झेल करण्याचा प्रयत्न केला एक सिंगल अर्जित झाली आहे एका सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते फलकावरती 33 पाच चेंडू आणि 12 धावा अगदीच भुबेरे केव्हाही मात्र मॅच फिनिश करणार फलंदाज जो मात्र यावेळी वेटे नवाच करतोय एक चांगला स्टॅमिना पाहतोय कारण सलाम आल्यानंतर त्याची विकेट प्राप्त करू शकली नाहीये ती मात्र आपण पाहिलं तर टीम अमिना टीम सत्तापर्यंत प्रयत्न करते स्वप्नीलच्या हातामध्ये चेंडू देखील सोपवला गेलाय पाच चेंडू आणि अमिना फायटर्स यहाँ पर बढ़िया कोशिश करती हुई पांच चेंडू जिंकण्याकरता 12 धावा सेकंड बॉल बॉलिंग हिरन करत असताना मात्र मुबा यावेळी बॅटिंग चार वरती उभा आहे त्याला फक्त वन रन्स कंप्लीट करून अगदीच बुबला सेकंड एम्प्टी आणणं गरजेचं आहे चांगला बॉल मात्र विराट कोहली कॉपी बुक स्टाईल चेंडू निघून चाललाय संघाच्या आता संघनात करत याज अ बिग हार्ड एज अ मॅक्सिमम गुड कलेक्शन एज अ गुड स्टॅमिना एज गुड फुटवर मिस्टर मुबा इसका कवर इज अ क्लिअर 39 धावसंख्या फलकावरती जिंकण्याकरता आता चार चेंडू आणि 6 धावा चार चेंडू 6 धावा असं वाटलं होतं की अगदीच भुबेरे मॅच फिनिशर होता यावेळी मुबा एज अ हार्ड बॅटिंग चांगला स्ट्रोक्स यावेळी मिड विकेट राऊंड हिरण खेळण्याचा प्रयत्न होता एक सिंगल मात्र अर्जित केली अगदीच भुबेरला सेकंड एंड वरती आणलं स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते फलकावरती 40 रन ऑन द स्कोर बोर्ड तीन चेंडू आणि 5 धावा जिंकण्याकरता पहिली मॅच पहिली स्वप्न कंप्लीट होतील का पाहायला मिळेल का अगदीच भुबेरचा बिग क्लास बिग टफ फाईट मात्र पाहायला मिळतीये दोघांमधला संघर्ष जारी आहे एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळतीये दुपारचं सत्र देखील आपण पाहतोय त्यानंतर सेकंड मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे साई स्पोर्ट्स विन द टॉर्च अँड इलेक्ट्रिक फील्ड फर्स्ट अँड व्हाईस ऑफ बिलोशी सूरज पाटील चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतीये एज अ गुड बॉलिंग जसं स्वप्नील यामध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल का अगदीच भुबेरे ज्याने मात्र वेट अँड वॉच केलंय फ्लॅटेड बॉल पुल केलाय चेंडू मात्र विनला मिळत होता फायनली डिपला या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर वेगानं दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होत असताना मुबाला परतावा लागेल थर्ड विकेट इज अ डाऊन हियर अंकिन एक महत्वाची विकेट तंबूच्या अस्त्राला एज अ टर्निंग पॉईंट एज अ गुड डिसिजन मिसेस स्वप्नील आता दबाव वाढणार आहे आता प्रेशरलेस होणार आहे गेम कारण गेम इज हार्ड आता गेम सोपी राहिली नाहीये दोन चेंडू चार दबा जिंकण्याकरता थोड्या दिवसांमध्ये सर्वांची लाटकी स्पर्धा येते आयपीएल इंडियन प्रीमियर लीग 2024 ज्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे नवीन क्रिकेट नवीन खेळाडू कारण भिवंडी टेनिस बॉल फाफोलीचा सुपुत्र मारुख भाबे ऍज अ सिलेक्शन राजस्थान रॉयल अँड विशाल अँड कलमोन हा देखील खेळाडू सिलेक्शन झालाय रोहित हा देखील खेळाडू सिलेक्शन झालाय एक चांगली स्पर्धा मित्रांनो कारण क्रिकेट इज मी नेहमीच म्हणतो हार्ड क्रिकेट इज सोपं नाहीये कारण मी म्हणत असतो क्रिकेट इज नॉट पॉसिबल यावेळी ऑन साइडला चेंडूला उडवलाय मात्र मिस टायमिंग आहे चेंडू मात्र निघून चाललाय आणि मात्र मॅच फिनिशर अगदीच भुबेरे ऍज अ गोज टू मिस द मॅच मिस्टर ओनली वन अँड फाट मॅन मिस्टर अगदीच भुबेरे आपण मुख्य मंचावरती यायचंय मॅन द मॅचचा मानकरी ठरला या मॅच मध्ये अगदीच भुबेरे ऍज अ नॉट आउट अँड 45 रन्स इन द क्लिअर मिस्टर अगदीच भुबेरे
रवी।